हॅलो फ्रेंड्स, प्रतीक्षात रेसिपीज मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मलाई कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता कुल्फी बनवायला सुरुवात करूया. तर मलाई कुल्फी बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे. तुम्ही इथे गाईचे दूध देखील यूज करू शकता. आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये दूध ओतूया. आणि आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. आणि अगोदर हाय फ्लेमवरती दुधाला एक उकळी येऊन द्यायची आहे. तर गॅसची फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत. तर आता जवळजवळ 5-1 मिनिटे झालेले आहेत आणि दुधाला उकळी देखील आलेली आहे. तर आता आपण एकदा हे ढवळून घेऊया, जेणेकरून तळाला दूध चिकटणार नाही. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि दूध घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवत राहायचं आहे. अधूनमधून दुधाला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून दूध उतू जाणार नाही किंवा ते तळाला चिकटणार नाही. त्यामुळे अधूनमधून दूध ढवळत राहा. अधूनमधून दुधावरती अशा प्रकारे मलई येते, तर तीसुद्धा आपल्याला दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे. तर आता जवळजवळ 15 मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की दूध थोडंसं घट्ट होत आलेलं आहे. दूध तळाला चिकटू नये यासाठी आपल्याला अधूनमधून ढवळत राहायचं आहे. आणि आता जवळजवळ 25 मिनिटे झालेले आहेत, तर तुम्ही दुधाची क्वांटिटी अर्धी झालेली पाहू शकता. तर आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. इथे मी 6 चमचे साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त करू शकता, पण 1 लिटर दुधासाठी 6 चमचे साखर पुरेशी आहे. आता साखर दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया. तर आता साखर जवळजवळ दुधामध्ये मेल्ट झालेली आहे. तर आता आपल्याला दुधामध्ये अशी गोष्ट ॲड करायची आहे ज्याने आपली कुल्फी खूप मलईदार अशी होईल. तर इथे आपण 25 ग्रॅम दूध पावडर घेतलेली आहे, याने कुल्फी खूप मलईदार होते. तर आता यामध्ये आपण गरम दूध ॲड करूया आणि याच्या सर्व गुठळ्या फोडून घेणार आहोत आणि याची एक स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. मित्रांनो, इथे दूध पावडर ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे दूध पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त दुधापासूनसुद्धा कुल्फी बनवू शकता. तर आता आपण ही पेस्ट या दुधामध्ये घातलेली आहे आणि आपण हे छान ढवळून घेऊया, जेणेकरून दूध पावडर यामध्ये मिक्स होईल. आता मी यामध्ये बारीक केलेले थोडेसे काजूचे तुकडे घालणार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही घातले तरी काही हरकत नाही. तसेच 2 छोटे चमचे वेलची पावडर घालायचे आहे. वेलची पावडरने खूप छान असा फ्लेवर येतो कुल्फीला. आपण हे छान ढवळून घेऊया. मित्रांनो, यामध्ये दूध पावडर ॲड केल्यानंतर दूध घट्ट व्हायला लागतं आणि त्यामुळेच आपण दूध पावडर ॲड केल्यावर फक्त 10 मिनिटेच हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही दुधाचा टेक्स्चर पाहू शकता की दूध छान घट्ट झालेलं आहे आणि ते थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होणार आहे. त्यामुळे याच वेळेला आपण गॅस बंद करणार आहोत. यापेक्षा जास्त घट्ट होऊन द्यायचं नाही आहे, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया. आपल्याला हे दूध गॅसवरून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही हे फॅनखालीसुद्धा थंड व्हायला ठेवू शकता. आणि हे थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होणार आहे, तर आपण थंड होण्यासाठी वाट पाहूया. मित्रांनो, आता जवळजवळ 1/2 तास झालेला आहे आणि हे दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर कुल्फी सेट करण्यासाठी तुमच्याकडे जे काही मोल्ड अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. तर माझ्याकडे काही डिस्पोजेबल कागदी ग्लास अवेलेबल होते, त्यातसुद्धा मी हे मिश्रण भरलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांकडेच काचेचे किंवा स्टीलचे ग्लास आणि कप अवेलेबल असतात, किंवा तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यातसुद्धा हे मिश्रण भरू शकता. आता यावर आपण ॲल्युमिनियम फॉईल लावून घेणार आहोत. जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल अवेलेबल नसेल तर तुम्ही झाकण असेल ते सुद्धा लावू शकता, किंवा असेच ठेवले तरी काही हरकत नाही. आता यावर चाकूच्या साह्याने छोटेसे कट करून घ्यायचे आहेत आणि आईस्क्रीमची काडी ठेवून द्यायची आहे. मी ते मार्केटमध्ये मिळणाऱ्या आईस्क्रीमच्या काड्या यूज केलेल्या आहेत. आता ही कुल्फी सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास किंवा रात्रभर ठेवून द्यायची आहे. तर कुल्फी सेट होण्यासाठी मी रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून दिलेले होते. तर आता आपण यावरचा ॲल्युमिनियम फॉईल काढून टाकणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की खूप छान अशी कुल्फी सेट झालेली आहे. कुल्फी डिमोल्ड करण्यासाठी तुम्ही पाण्याच्या वाटीमध्ये ग्लास थोडा वेळ डीप करून ठेवू शकता. आणि तुम्ही पाहू शकता की खूप छान अशी मलईदार कुल्फी दिसत आहे. आणि या कुल्फीची टेस्टसुद्धा मार्केटमधल्या कुल्फीसारखीच अप्रतिम असते. आता मी तुम्हाला डब्यामध्ये सेट केलेली कुल्फी दाखवते. हा डब्यातसुद्धा मी पाण्यामध्ये थोडा वेळ डीप करून ठेवलेला होता. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपण ज्याप्रमाणे मार्केटमधून कुल्फी विकत आणतो त्याचप्रमाणे ही कुल्फी दिसत आहे. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही कुल्फी गार्निश करू शकता. तर आहे की नाही घरच्या घरी मलाई कुल्फी बनवण्याची सोपी पद्धत? तर तुम्हीसुद्धा ही कुल्फी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.